हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर रेणू संजीवनी हेल्थ या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे डिलिव्हरीनंतरचा वात्या कसा कमी करायचा. पोट बाहेर येणे हे स्त्रियांमध्ये डिलिव्हरीनंतर खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. त्याचे कारण म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये वाढते वजन आणि प्रेग्नन्सीमध्ये बाळाच्या वाढीबरोबर ॲब्डॉमिनल मसल्स देखील स्ट्रेच होतात आणि डिलिव्हरी झाल्यानंतर अचानक ते लूज पडतात आणि त्यामुळे पोट बाहेर लोंबायला लागतं. ह्यालाच ॲब्डॉमिनल फॅट म्हणजेच वात्या असे म्हणतात. डिलिव्हरी झाल्यानंतर ॲब्डॉमिनल फॅट कमी करण्यासाठी आपण एक्सरसाइज करू शकत नाही आणि डाएटही करू शकत नाही, कारण बाळाला भरपूर दूध यावे म्हणून आईला पौष्टिक आहार घेणे गरजेचं असतो. हे ॲब्डॉमिनल फॅट डाएटिंग न करता आणि व्यायाम न करता डिलिव्हरी झाल्यानंतर कसं कमी करायचं हे आपण पाहूयात. पहिला उपाय म्हणजे ब्रेस्ट फीडिंग. ब्रेस्ट फीडिंग करणे बाळासाठी जितके महत्त्वाचे आहे तितकेच आईचे ॲब्डॉमिनल फॅट कमी करण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. ब्रेस्ट फीडिंगमुळे बाळाला पौष्टिक दूध मिळतेच, त्याचबरोबर आईचे ॲब्डॉमिनल फॅट देखील कमी होते. डिलिव्हरी झाल्यानंतर आईने बाळाला जास्तीत जास्त ब्रेस्ट फीडिंग केली पाहिजे. पहिले दूध कोलेस्ट्रॉम हे व्हिटॅमिन्स, इम्युनोग्लोबुलिन, फॅट, मिनरल्स ह्याने रिच असते आणि ते बाळाला जितके गरजेचे असते त्याचप्रमाणे ते आईचे ॲब्डॉमिनल फॅट कमी करण्यात देखील मदत करते. म्हणून बाळाला फीडिंग करणे गरजेचे असते. 2 ते 3 दिवसानंतर जे मिल्क येतं त्याला ट्रान्झिशन मिल्क म्हणतात. हे मिल्क पाजल्याने देखील आईचे ॲब्डॉमिनल फॅट कमी होते. त्यामुळे ब्रेस्ट फीडिंग अतिशय महत्त्वाचे आहे आईसाठी आणि बाळासाठी, दोघांसाठी देखील. दुसरा उपाय म्हणजे ओव्याचे कोमट पाणी. आता हे ओव्याचे कोमट पाणी कसे तयार करायचे? सर्वप्रथम ओवा थोडासा भाजून घ्यायचा, त्याचा वास जाईपर्यंत ओवा भाजायचा. नंतर त्यामध्ये 1 गिलास पाणी टाकायचे व ते मंद आचेवर उकळायला ठेवायचे. त्या पाण्याला जेव्हा करडा रंग येईल त्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचे आणि कोमट झाल्यानंतर ते बाळातीन बाईला प्यायला द्यायचे. आता हे कधी प्यायचे? तर रोज सकाळी नाश्ता करण्याच्या आधी 1/2 ते 1 घंटा आधी हे पाणी प्यायला द्यायचे. हे पाणी रोज पिल्याने ॲब्डॉमिनल फॅट कमी व्हायला मदत होते. तिसरा उपाय आहे प्रोटीन डाएट. डिलिव्हरी झाल्यानंतर बाहेरचे तेलकट पदार्थ खायचे नाही. जेवणामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन डाएट घ्यायचे. त्यामुळे वजन वाढणार नाही आणि वात्या कमी होण्यास मदत होईल. चौथा उपाय पोट बांधणे. पूर्वीच्या काळी डिलिव्हरी झाल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्याने किंवा सुती साडीने पोटाला घट्ट बांधायचे. त्यामुळे ॲब्डॉमिनल मसल नॉर्मल पोझिशनमध्ये यायला मदत होते. आत्ता मार्केटमध्ये खूप सारे ॲब्डॉमिनल बेल्ट अवेलेबल आहेत, ते जरी वापरले तरी चालेल. परंतु जर डिलिव्हरी नॉर्मल असेल तर तुम्ही लगेच ॲब्डॉमिनल बेल्ट वापरू शकता. पण डिलिव्हरी सिझेरियन असेल तर 10 ते 15 दिवसांनंतर ॲब्डॉमिनल बेल्ट वापरायला चालू करा. पाचवा उपाय म्हणजे बसण्याची पोझिशन. बाळातीन बाईने बाळाला दूध पाजताना नेहमी बसून पाजवावे, झोपून पाजवू नये. झोपून पाजवल्याने देखील वात्या वाढण्याची शक्यता असते. बाळाला बसून आपल्या पोटाशी धरून दूध पाजावे, त्यामुळे वात्या कमी होतो. आणि जेवताना देखील तिने खाली बसूनच जेवण करावे, त्याने देखील वात्या कमी होतो. हे 5ही उपाय जर तुम्ही केले तर तुमचा वात्या नक्कीच कमी होईल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायला विसरू नका. थँक्यू.